नमस्कार. कमलनयन बजाज रुग्णालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य प्रशिक्षण कार्यक्रमाच्या पुढच्या भागामध्ये बजाज पल्स या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे. आज आपल्यासोबत आहेत प्रख्यात क्लिनिकल मायक्रोबायोलॉजिस्ट डॉक्टर भाग्यश्री जाधव मॅडम. नमस्कार मॅडम, आपलं स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये. मी डॉक्टर अजय रोटे, वैद्यकीय संचालक कमलनयन बजाज रुग्णालय. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयासंदर्भात डॉक्टर भाग्यश्री जाधव यांच्याशी चर्चा करणार आहोत. डॉक्टर भाग्यश्री जाधव या क्लिनिकल मायक्रोबायोलॉजिस्ट आहेत. त्यांनी त्यांचं शिक्षण पुणे येथील प्रख्यात बी जे मेडिकल कॉलेज व ससून रुग्णालय इथून घेतलेलं आहे. मागील 7 वर्षांपासून त्या मायक्रोबायोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. त्याच्यापैकी 3 वर्षांहून अधिक काळामध्ये ते कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये पूर्ण वेळ त्या कार्यरत आहेत. तुम्ही क्लिनिकल मायक्रोबायोलॉजिस्ट म्हणून काम करता डॉक्टर भाग्यश्री, तर याच्यामध्ये नेमकं कुठल्या विभागाचा अनुभव असतो, तुमच्या कामाचं स्वरूप कसं असतं, कुठल्या चाचण्या तुम्ही करता आणि त्या चाचण्यांचा रुग्णांच्या उपचारांवर कसा परिणाम होतो याबद्दल आम्हाला मार्गदर्शन करा. ओके सर, बेसिकली क्लिनिकल मायक्रोबायोलॉजिस्टचं हे रुग्णालयातील काम हे अतिशय वैविध्यपूर्ण आहे असं मी म्हणेन. कारण क्लिनिकल मायक्रोबायोलॉजिस्ट हा लॅबोरेटरीमध्येही काम करतो आणि हॉस्पिटलमध्ये जे वॉर्ड्स असतात किंवा जिथे जिथे पेशंट आहे, जिथे जिथे इन्फेक्शन आहे, तिथे तिथे मी असं म्हणेन की क्लिनिकल मायक्रोबायोलॉजिस्ट हा प्रेझेंट. म्हणूनच ते क्लिनिकल आहे. राईट सर. आणि ह्यामध्ये प्रथमतः लॅबोरेटरीमध्ये काम करताना सूक्ष्मजीवांचं संशोधन करणे किंवा त्यांचं निदान करणे, ज्याला की आपण म्हणतो मायक्रोस्कोपी, ह्यामध्ये पेशंट्सचे वेगवेगळ्या प्रकारचे ब्लड किंवा बॉडी फ्लुइड्स हे सॅम्पल्स आपण कलेक्ट करतो आणि ह्या सॅम्पल्सचे आपण मायक्रोस्कोपी करतो, म्हणजे काचपट्टीवर ठेवून आपण ओळखतो की त्यामध्ये कुठल्या प्रकारचे विषाणू आहेत किंवा बुरशी आहे का, ज्याला आपण फंगस म्हणतो, किंवा परजीवी आहेत का, ज्यांना आपण पॅरासाइट्स असं म्हणतो. सेकंड महत्त्वाची टेस्ट त्यामध्ये अशी येते की प्रतिजैविके, ज्याला आपण अँटीबायोटिक्स म्हणतो, तर अँटीबायोटिक्सचं रेझिस्टन्स शोधणे, प्रतिजैविकांचं जे त्याला जे उपचार पद्धतीला जे प्रतिसाद देत नाही ते शोधणे, हा पण एक ही पण एक महत्वाची अशी टेस्ट आहे ज्याला आपण अँटीबायोटिक सेन्सिटिव्हिटी टेस्ट म्हणतो. ह्यामध्ये आपण त्या पर्टिक्युलर जीवाणूला कुठल्या प्रकारचे अँटीबायोटिक्स लागू पडतील ह्याचा आपण शोध घेतो आणि हे कुठेतरी पेशंटच्या जे पेशंट्स कम्युनिकेबल डिसिजेस किंवा इन्फेक्शियस डिसिजेसनी पीडित आहेत ह्या पेशंटसाठी ही अतिशय महत्वाची तपासणी आहे. कारण मागच्या जवळपास 30 ते 35 वर्षांपासून कुठलाही नवीन क्लास ऑफ अँटीबायोटिक्स हा डिस्कवर झालेला नाहीये, त्यामुळे अँटीबायोटिक्स हे एक मिरॅक्युलस लाईफ सेव्हिंग ड्रग आहे, हे अतिशय काळजीपूर्वक वापरलं पाहिजे आणि त्याचा योग्य सुनिश्चित वापर होणं हे अँटीबायोटिक सेन्सिटिव्हिटी टेस्टिंग मधून आपण सुनिश्चित करतो. तिसरी तपासणी त्यामध्ये येते ज्याला आपण सिरोलॉजी म्हणतो, ह्यामध्ये आपण HIV, हेपेटायटीस, टायफॉइड, मलेरिया, डेंगी, चिकनगुनिया ह्यासारखे कम्युनिकेबल डिसीजेसची तपासणी करतो. त्यानंतर चौथ्या प्रकारची तपासणी येते ती म्हणजे PCR, मॉलिक्युलर टेस्ट. ह्यामध्ये आपण DNA RNA लेवलवर जाऊन मायक्रो ऑर्गॅनिझम्सला आयडेंटिफाय करतो. आणि मी असं सांगू इच्छिते की ही एक वन ऑफ दी म्हणजे ही एक अतिशय प्रगत आणि ट्रस्टवर्दी अचूक निदान विश्वासार्ह अशी तपासणी आहे. आणि मला हे या प्लॅटफॉर्मवर हे सांगण्यासाठी आनंद होतो की ही तपासणी खूप कमी हॉस्पिटल्समध्ये अवेलेबल आहे, त्यापैकी वन ऑफ दी हॉस्पिटल हे कमलनयन बजाज हॉस्पिटल आहे. आधी फक्त मुंबई आणि पुणे इथेच या तपासण्या व्हायच्या, पण ह्या तपासण्या आता आपल्याकडेही अवेलेबल आहेत. जसं की मी एक्झाम्पल देऊ इच्छिते की ट्युबरक्युलॉसिस, क्षयरोगासाठी जी डायग्नोस्टिक जे आपण ज्याला कालावधी म्हणतो हा खूप मोठा आहे, कारण तो एक स्लो ग्रो होणारा बॅक्टेरिया आहे, तर त्याला जवळपास 3 ते 6 आठवडे लागतात. पण ह्या मॉलिक्युलर टेस्ट म्हणजे ट्युबरक्युलॉसिसचा PCRचा यूज करून आपण ही तपासणी काही तासांमध्येच करू शकतो. तेवढा वेळ वाचू शकतो आणि तेवढ्या लवकर उपचार सुरू होऊ शकतात. तुम्ही खूप महत्वाची माहिती सांगितली, कारण रुग्णाला जो कुठला संसर्ग आहे त्याचं निदान करण्याचं एक तुम्ही महत्वाचं काम करताच आहे, त्या व्यतिरिक्त प्रतिजैविकांसारख्या महत्वाच्या औषधांची उपयुक्तता किती ठरेल रुग्णाला ते पण तुम्ही सांगता, आणि एखाद्या प्रतिजैविकाचा किंवा अँटीबायोटिकचा उपयोग होणार नसेल तर ते पण तुम्ही कळवता, म्हणजे त्याच्यामुळे जे वाया जाण्याचं प्रमाण आहे ते एकदम कमी होऊन जातं. चुकीची जी ट्रीटमेंट. आणि जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलेलं आहे की जगातले 3 ज्याच्यामुळे आरोग्य पद्धती पूर्ण बदलून गेल्या
अशा तीन संशोधनांपैकी एक प्रतिजैविक आहेत. जे पेनिसिलिनचा शोध लागला, पेनिसिलिन, इन्सुलिन आणि ORS हे तीन जे आहेत ज्यांना ट्रान्सफॉर्मेशनल म्हणतात, की ज्याच्यामुळे सगळ्या आरोग्याची सेवा बदलून गेली. या प्रतिजैविकांचा योग्य उपयोग करण्यासाठी तुम्ही मदत करता, हा खूप महत्त्वाचा तुमचा रोल आहे रुग्णालयामध्ये. कमलनेन बजाज रुग्णालय हे NMBH मानांकित रुग्ण आहे. तर ज्या हॉस्पिटल्सला किंवा ज्या रुग्णालयांना NABH हे मानांकन मिळालेलं असतं, त्या रुग्णालयांमध्ये क्लिनिकल मायक्रोबायोलॉजिस्टचा काय रोल असतो, किंवा त्या तुम्ही एक्झॅक्टली कुठल्या प्रकारची भूमिका पार पाडता? सर, जसं की आता तुम्ही सांगितलं की नॅशनल ॲक्रेडिटेशन बोर्ड ऑफ बोर्ड फॉर हॉस्पिटल्स अँड हेल्थ केअर प्रोव्हायडर्स, NABH हे जे मानांकन आहे हे भारतातलं वन ऑफ दी हायेस्ट मानांकन आहे, आणि ते आपल्या हॉस्पिटलला, कमलनेन बजाज हॉस्पिटलला मिळालेलं आहे. मी इथे हे सांगू इच्छिते की ह्या मानांकनासाठी एक वन ऑफ दी इम्पॉर्टंट क्रायटेरिया जो आहे तो क्लिनिकल मायक्रोबायोलॉजिस्ट हॉस्पिटलमध्ये असणं असं आहे. कारण आपण आधी बोललो त्याप्रमाणे मायक्रोबायोलॉजिस्ट हा नाकी फक्त लॅबोरेटरी पुरता मर्यादित आहे, पण तो हॉस्पिटलमध्ये ओव्हरऑल जे इन्फेक्शन असतं, जे पेशंट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यानंतर पेशंटला हॉस्पिटलमधून मिळणारं होण्याची शक्यता असते, हे जे इन्फेक्शन असतं ह्याचा कुठेतरी शोध घेणे, त्याला प्रिव्हेंट करणे, इन्फेक्शन प्रिव्हेंशनची एक मोठी जबाबदारी ही क्लिनिकल मायक्रोबायोलॉजिस्ट आणि इन्फेक्शन कंट्रोल टीमची असते. तर ह्याला लीड करण्याचं काम, इन्फेक्शन कंट्रोल टीमला लीड करण्याचं काम हा कुठेतरी क्लिनिकल मायक्रोबायोलॉजिस्ट करत असतो. आणि त्या इन्फेक्शनला प्रिव्हेंट करण्यासाठी, म्हणजे संसर्ग रोखण्यासाठी, पेशंट्समधला संसर्ग रोखण्यासाठी ज्या स्ट्रॅटेजीज असतात, ज्या ॲक्शन्स असतात किंवा ज्या SOPs असतात, प्रोसिजर्स असतात, ह्या प्लॅन करण्याचं काम हा क्लिनिकल मायक्रोबायोलॉजिस्ट करत असतो. आणि दुसरी गोष्ट जशी सांगितली की ह्या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर कळण्यासाठी जो एक सर्व्हेलन्स लागतो, ती सर्व्हेलन्स सिस्टीम इन्फेक्शन कंट्रोल टीम डेव्हलप करते. आणि तिसरी गोष्ट की जसं की प्रतिजैविकांबद्दल आता आपण बोललो, प्रतिजैविकांचा अचूक आणि सुनिश्चित वापर हा कुठेतरी पेशंटचा हॉस्पिटल स्टे कमी करण्यासाठी मदत करतो. त्यामुळे पेशंटचा स्टेचा कॉस्ट कमी होतो, त्याचं ड्युरेशन कमी झाल्यामुळे त्याला हॉस्पिटलमधून होणारी इन्फेक्शनचा रेट कमी होतो. म्हणजे ओव्हरऑलही रुग्णाच्या वेलबिंगमध्ये किंवा बरं होण्यामध्ये हे इन्फेक्शन कंट्रोल टीम कुठेतरी थोडाफार हातभार लावते असं मला वाटतं. नक्कीच नक्कीच, त्यात काही शंका नाही. बहुसंख्य वेळा रुग्ण जेव्हा रुग्णालयामध्ये ऍडमिट होतात तेव्हा त्यांची जी प्रतिकार शक्ती असते ती अत्यंत खालावलेली असते बहुतेक रुग्णांची, आणि त्याच्यामुळे त्यांना संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. तर रुग्णालयामध्ये संसर्ग होणं टाळण्याच्या दृष्टीनं आपण कुठली पावलं उचलतो? सगळ्यात आणि अतिशय बेसिक जे आहे ते हँड हायजीन. हँड हायजीन म्हणजे हातांची स्वच्छता. तर आम्ही हे सुनिश्चित करतो, आम्ही म्हणजे मी इथे म्हणते ते इन्फेक्शन कंट्रोल टीम, पूर्ण टीम आहे, चमू आहे, पूर्ण पथक आहे, पूर्ण पथक आहे. तर ही इन्फेक्शन कंट्रोल टीम हँड हायजीनचं महत्त्व पटवून देते रुग्णांना, हॉस्पिटलच्या स्टाफला, पेशंटला केअर देणाऱ्या इतर लोकांनाही हँड हायजीनचं महत्त्व सांगणे किंवा त्यांचं वेळोवेळी असेसमेंट करणे की ते हँड हायजीन योग्य पद्धतीने करतायत का, त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती शिकवणे हे करतो. त्यानंतर सेकंड जे मी सांगितलं की इन्फेक्शन कंट्रोल प्रॅक्टिसेस प्रोटोकॉल्स डेव्हलप करणं, की इन्फेक्शन होऊ नये म्हणून त्या पर्टिक्युलर, जसं की ऑपरेशन थिएटर आहे, ऑपरेशन थिएटरमध्ये सर्जरी करत असताना वेगवेगळ्या प्रकारची उपकरणं लागतात, त्या उपकरणांचं निर्जंतुकीकरण आहे, त्यांचं स्टरिलायझेशन आहे हे योग्य पद्धतीने होतंय का, हे सगळं तपासणं. त्यानंतर आहे एन्व्हायरमेंटल सर्व्हेलन्स. ज्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये क्रिटिकल एरियाज आहेत, जसं की लहान मुलांचा वॉर्ड आहे, ICU आहेत, इथे सर्वेक्षण करतो इथे आपण. आणि अँटीमायक्रोबियल स्टीवॉर्डशिप हा एक नवीन कॉन्सेप्ट आलेला आहे, ज्याद्वारे आपण प्रतिजैविकांचं योग्य वापर निश्चित करतो, त्यांचा डोस ठरवणं, त्यांचा ड्युरेशन किती काळासाठी ती प्रतिजैविके देण्यात यावी हे ठरवणं, हे आपण ह्या इन्फेक्शन कंट्रोल टीम अंडर करतो. खूपच महत्त्वाचं काम आहे ऍक्च्युली, कारण तुम्ही हे पण सांगितलं की हे जसं हे आपण इन्शुअर करतो आपल्या कमलनेन बजाज रुग्णालयामध्ये, ज्यामुळे रुग्णाचा रुग्णालयात राहावा लागणारा कालावधी पण कमी होतो, खर्च पण कमी होतो, आणि एवढंच नाही तर हे सुनिश्चित होतं की त्याला योग्य प्रतिजैविके योग्य मात्रेमध्ये योग्य कालावधीसाठी मिळत आहेत. हे अत्यंत महत्त्वाचं काम तुम्ही करताय. आपण मागे 2 वर्षापूर्वी कोविडसारख्या प्रचंड गंभीर आजारातनं किंवा साथीमधनं आपण सर्व बाहेर पडलो, पण समजा एखादा असा आजाराचा
सडन आउटब्रेक झाला की सडन तुम्हाला असं लक्षात आलं की संसर्गजन्य आजार खूप वेगानं पसरत आहे, संक्रमित होत आहे, तर अशा वेळेस तुम्ही काय पावले उचलता? जसं की कोविडमध्ये सगळ्यांनी पाहिलं, एक बेसिक स्ट्रॅटेजी प्लॅन असते, स्टेप बाय स्टेप जातो. त्यातली पहिली स्टेप अशी आहे की इनिशियल असेसमेंट ज्याला आपण म्हणतो, त्यामध्ये जी साईन्स आणि सिम्पटम्स आहेत, जी प्राथमिक साईन्स आणि सिम्पटम्स आहेत, कुठेतरी लक्षणं आहेत हे आपण ओळखतो, आणि त्या पेशंटची कुठला त्याचा इतिहास आहे, कुठली त्याची हिस्ट्री आहे, रिसेंट कुठे प्रवास केलेला आहे, हे सगळं आपण जाणून घेतो, आणि त्या पेशंटचे क्लोज कॉन्टॅक्ट निकटवर्तीय जे आहे त्यांना आपण मार्क आयडेंटिफाय करतो. सेकंड आहे सॅम्पल कलेक्शन. पेशंटला कुठल्या प्रकारचा इन्फेक्शन आहे, कुठल्या प्रकारचा संसर्ग आहे, त्याप्रमाणे पेशंटची थुंकी आहे, लाळ आहे किंवा नेझल स्वॅब आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्यांचं सॅम्पल आपण कलेक्ट करतो आणि त्या सॅम्पलचं मायक्रोबायोलॉजिकल असेसमेंट करतो. थर्ड ह्यातली स्टेप आहे की एन्व्हायरमेंटल सर्वेलन्स. ह्यामध्ये आपण त्या वातावरणातल्या तो प्रादुर्भाव कुठे झालेला आहे हा एरिया आयडेंटिफाय करून तिथल्या वातावरणाचं सॅम्पलिंग घेतो, तिथल्या पृष्ठभागांचं सॅम्पलिंग घेतो, किंवा पेशंटचे जे बिलॉंगिंग्स आहेत, पेशंटचे जे दैनंदिन वापरातल्या वस्तू आहेत, त्याचं सॅम्पलिंग घेतो आणि त्याचं मायक्रोबायोलॉजिकल इव्हॅल्युएशन करतो. हे झाल्यानंतर थर्ड येतं की प्रिव्हेंटिव्ह, इमिडिएट प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. ह्यामध्ये आपण एक सूचना ज्याला आपण म्हणतो ती जारी करतो की हा हा असा प्रादुर्भाव आहे, हा ह्या ह्या प्रकारच्या पद्धतीने पसरू शकतो आणि त्यासाठी घ्यावी लागणारी प्रिकॉशन्स, काळजी, हे आपण ह्याचं एक सूचना जारी करतो, ज्यामुळे कॉमन म्हणजे सामान्य लोकांनाही त्याची माहिती होते. त्यानंतर जर तेही हा आउटब्रेक हॉस्पिटलमध्ये असेल तर हॉस्पिटल इन्फेक्शन कंट्रोल जी कमिटी आहे, समिती आपल्याला समिती ह्याप्रमाणे एक प्लॅन डेव्हलप करते. मग आधी स्ट्रॅटेजी डेव्हलप होते, त्यानुसार कुठला प्लॅन ऍक्शन कुठली करायची आणि मग शेवटी ऍक्शन. आणि हे जे कंटिन्युअस सर्व्हेलन्स आहे हा पेशंट केस नंबर 0 होईपर्यंत हा एक ऑनगोईंग सर्वेक्षण आपण ज्याला म्हणू शकतो तो चालत असतो. बरोबर आहे. तर तुमच्या हे पण लक्षात आलं असेल की एखाद्या आजाराचे जेव्हा जास्त प्रमाणात रुग्ण यायला लागतात तर तेव्हा एक प्रकारचे साथ किंवा प्रादुर्भाव जेव्हा व्हायला लागतो तेव्हा पण या क्लिनिकल मायक्रोबायोलॉजिस्ट आणि यांच्या टीमचा अत्यंत महत्त्वाचा रोल असतो, त्यांचा सहभाग असतो, ज्यामुळे ती साथ लवकरात लवकर नियंत्रणात यायला पाहिजे आणि ती कमीत कमी इतर ठिकाणी पसरली नाही पाहिजे. आपल्या प्रेक्षकांना आपण हे पण सांगावं अशी मी विनंती करतो की संक्रमित होणारे जे आजार आहेत त्यांच्यापासून स्वतःचा बचाव कसा करायचा? जसं की मी आधी सांगितलं, हँड वॉशिंग ही सगळ्यात सोपी पद्धत आहे, हातांची स्वच्छता, आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हे आपण आधीपासून कुठेतरी हे रुजलेलं आहे की बाहेरून आल्यानंतर हातपाय स्वच्छ केल्यानंतरच आपण अन्न ग्रहण करतो. तर जेवणाच्या आधी वॉशरूमचा वापर केल्यानंतर किंवा अशा कुठल्या तरी संक्रमित किंवा अस्वच्छ गोष्टीला स्पर्श केल्यानंतर जिथे व्हिजिबल सॉइलिंग आहे तिथे हँडवॉश केलं पाहिजे. साधं साबण आणि पाण्याने 20 सेकंडचं हँडवॉश करणं पुरेसं आहे. आणि मला असं वाटतं कोविड नंतर आपण सगळेजण ह्या कुठेतरी रुटीनमध्ये आलं. सेकंड महत्वाची गोष्ट अशी आहे की शिंकताना आणि खोकताना स्वतः कुठला तरी रुमाल असेल किंवा टिश्यू पेपर असेल हा वापरला पाहिजे, त्याला कफ एटिकेट्स असं म्हणतात. हे खूप महत्वाचं आणि खूप सिम्पल अशी मेथड आहे. थर्ड आहे की ज्या रुग्णांच्या संपर्क ज्या रुग्णांना हा संसर्गजन्य आजार झालेला आहे किंवा ज्यांच्यामध्ये अशी लक्षणं आहेत त्यांच्यापासून थोडंसं एक डिस्टन्स ठेवणे, जे आपण सोशल डिस्टन्सिंग शिकलो ते कुठेतरी एक सुरक्षित अंतर ठेवणे आहे. आणि तुम्ही स्वतः आजारी असाल तर घरी राहा, मास्क वापरा, योग्य संतुलित आहार घ्या, पुरेशी झोप घ्या आणि रेग्युलर एक्सरसाइज. ही त्रिसूत्री जी आहे ती सगळ्या प्रकारच्या संक्रमणित आजारांना प्रतिबंध घालू शकतो. डॉक्टर भाग्यश्री, आज आपण इथे आलात आणि इतकी महत्वाची माहिती दिली की कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये रुग्णांची योग्य काळजी घेण्यासाठी आपण सर्व प्रकारचे प्रयत्न करत असतो, तुमची टीम पण याच्यामध्ये खूप हातभार लावते महत्वाचा, तसंच संसर्गजन्य आजारांपासून बचाव करण्याच्या आपण खूप महत्वाच्या काही गोष्टी पण सांगितल्या. आपण इथे आलात त्याच्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.